आपल्या भारत देशात काही कायदे विषयक बाबी तसेच अडचणींबाबत विविध समितींचं गठन करण्यात आलं आहे. त्या अनुषंगानं पालघर येथे पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी समितीचे फलक लावण्यात आले. यावेळी समिती सदस्य उपस्थित होते. देशात काही कायदेविषयक बाबी तसेच अडचणींबाबत विविध अशा समिती नेमल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रात सुद्धा राज्य सरकारनं विधी समिती नेमलेली आहे. या समितीमार्फत ज्या नागरिकांचं वार्षिक उत्पन्न 3 लाखाच्या पेक्षा कमी आहे, समाजातील दुर्बल घटक यांना मदत म्हणून ही समिती नेमण्यात आली आहे. विधी समितीकडून मोफत कायदेविषयक सल्ले दिले जात असतात, तसेच मोफत वकील देखील नेमला जातो. याच दिवशी पालघर येथील ग्रामपंचायत, पोलीस स्टेशनमध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये नेमलेल्या ठिकाणी विधी समितीची माहिती फलक अनावरण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी विधी समितीचे पालघर सदस्य ॲडव्होकेट महेश पावडे, निधी संके, प्रियंका इंगळे व सातपाटी गावातील वैभव श्याम पाटील टपाल सेवेचे कर्मचारी उपस्थित होते. मोफत विधी सेवा मिळण्यास पात्र व्यक्ती हकदार कोण, महिला, 18 वर्षापर्यंतची मुले, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या व्यक्ती, विविध प्रकारचे आपत्ती, जातीय हिंसा, पूर, भूकंप पीडित व्यक्ती, तुरुंगात ताब्यात असलेल्या व्यक्ती, मानवी तस्करी, शोषण किंवा वेट बिगारीचे बळी, औद्योगिक कामगार, मानसिकदृष्ट्या दुर्बल किंवा दिव्यांग व्यक्ती, तसेच वार्षिक उत्पन्न 3 लाखापर्यंत असलेले व्यक्ती हे सर्व विधी मिळण्यास प्राप्त आहेत, पात्र आहेत. या विधी सेवामधून विनामूल्य कायदेशीर सल्ला, कायदेशीर प्रक्रियेत वकिलाद्वारे प्रतिनिधित्व, खटल्यांसाठी मसुदा तयार करणे आणि मसुदा लेखन खर्च, इतर प्रकारचे प्रासंगिक खर्च, सर्वोच्च न्यायालय किंवा माननीय उच्च न्यायालयात अपील किंवा जामीन अर्ज करण्यास, पेपर बुक व दस्तावेजांचा अनुवादाचा खर्च, कायदेशीर कारवाई निर्णय, आदेश व इतर कागदपत्रांच्या प्रामाणिक प्रती मिळण्यासाठी मदत करत असते. अशा सर्व नागरिकांना विधी समितीच्या वतीनं मदत झाली असून मोफत विधी सेवा देण्यासाठी शासनानं सामान्य नागरिकांना जागरूक करून अधिकार प्राप्त करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. सामान्य नागरिकांना न्याय व हक्कासाठी मदत होणार आहे. ॲडव्होकेट महेश पावडे, मी पालघर येथील विधी समितीचा प्रतिनिधी आहे. आजचा हा कार्यक्रम आझादी का अमृत महोत्सव म्हणजे आपल्या भारताला जी जवळ 75 वर्ष जो स्वातंत्र्य होऊन आणि आपल्या भारतामध्ये अजूनही ज्या काय कायदेविषयक लोकांपर्यंत ज्या काय बाबी किंवा लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत आणि त्यासाठी विविध अशा समित्या नेमलेल्या आहेत, तसेच एक महाराष्ट्रात देखील विधी समिती नेमली आहे. या समितीमार्फत ज्या लोकांचं 3 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना विधी समितीकडनं मोफत कायदेविषयक सल्ला दिला जातो किंवा मोफत त्यांना वकील नेमला जातो. आणि आज आम्ही रोजी इथे म्हणजे पालघर अशा बऱ्याचशा ठिकाणी ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन किंवा इतर जे काही कार्यालय आहेत तर त्या ठिकाणी हे आमचं विधी समितीचं जे काही माहिती फलक आहे ते आम्ही आज रोजी इथे अनावरण करतो. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा माहिती दिलेल्या आहेत की महिला असतील किंवा बाकी इतर ज्यांचे पालक कोण नाही आहेत तर अशा लोकांना ह्या माहिती ह्या जे काही विधी समिती आहे विधी समितीमार्फत त्यांना ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना वकील पुरवला जातो. तसेच या विधी समितीमध्ये पालघर नाही तर बाकी इतर जे काही महाराष्ट्रातले बरेचसे जे काय आहेत म्हणजे वसई, पालघर, वाडा किंवा भिवंडी काही कोर्ट आहे तर त्यांचे विधी समितीने त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिले तर त्या नंबरवर तुम्ही त्यांना संपर्क करून तुम्हाला जर वकील पाहिजे असेल तर ते तुम्ही वकील घेऊ शकतात किंवा तुम्हाला जी कायदेविषयी जी माहिती आहे ती माहिती मिळू शकते. MDTV साठी वैभव पाटील, पालघर, जिल्हा प्रतिनिधी. MDTV न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या बातम्यांना कमेंट्स करायला विसरू नका.